मित्र नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिजिन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी कोल्हापूर पॅटर्न त्याबद्दल आपण चर्चा करत होतो मागच्या भागात आपण चर्चा केली की नेमका हा पॅटर्नचा जन्म कसा झाला हा जो काही कोल्हापूर पॅटर्न आहे त्याचा जन्म कसा झाला आणि जन्म होण्यापूर्वी जी परिस्थिती इथल्या हिंदू समाजात जी होती जो एक प्रकारचा आक्रोश होता एक प्रकारचं सततचं डिवसन जाणं होतं आणि आमच्या धार्मिक भावना जेव्हा दुखावल्या जातात त्यानंतर काय होतं कसा उद्रेक होतो इथपर्यंत आपण येऊन ठेपलो होतो म्हणजे नेमकं कसं कसं टप्प्याटप्प्यानं म्हणजे हे साचले पण जे होतं ना, ना। आई कुचंबना होत होती हिंदू समाजाची ती कुठेतरी एका आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आणि हिंदूंची ताकद जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा काय होतं हे आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आज माझ्यासोबत पराग फडणीस आहेत बजरंग कार्यकर्ते आहेत आणि ह्या सगळ्या कोल्हापूरच्या ज्या आंदोलनामध्ये ज्या दीड महिन्यापूर्वी जे काही घडलं त्यात एक प्रामुख्याने घेतलं जाणारं नाव होतं आणि त्यांनी ही ही सगळी परिस्थिती स्वतः हाताळली आहे स्वतः प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्यावर हा प्रसंग गुदरलेला होता मला सांगा परागजी त्या दिवशी जे काही घडलं तेव्हा तुम्ही नेमके कुठे होता तो दिवस शिवराज्याभिषेक दिन होता आणि त्या दिवशी सकाळी मला काही कार्यकर्त्यांनी फोन करून सांगितलं की काही मुलांनी एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवला आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे ताबडतोब मी ते बघितलं त्याची शहानिशा केली आणि संबंधित पोलीस स्टेशन जे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो प्रकार घडला होता तिथे जाऊन देण्यासाठी आम्ही गेलो ही जसं जसा जसा तो स्टेटस मला कळला तसा अन्य कार्यकर्त्यांनी कळला होता आणि तेही सगळे तिथे जमा झाले होते साधारणतः एक वीस तीस तिथे कार्यकर्ते होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली की के आपण याच्यावर ताबडतोब कारवाई करा कारण आज शिवराज्याभिषेक दिन आहे कुठेही जास्त व्हायरल झालं काय तर समाजातले कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडू शकते परंतु लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे जे पी आय होते त्यावेळेचे त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि आम्हाला सांगितले की हो आम्ही बघतो तुम्ही इथून जावा परंतु गर्दी वाढत गेली आणि आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुमच्या जवळच त्या आरोपीचं जे घर आहे ते स्टेशन स्टेशनपासून काही मिन मिनटाच्या अंतरावरच आहे मग आपण कारवाई काय करत नाही पोलिसांनी त्या कारवाई करण्यासाठी वेळ मागितला की आम्हाला एक दोन तास द्या आम्ही ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो दोन तास आम्ही तिथेच थांबून होतो तरी पोलिसांनी काही कारवाई केली नाही त्या कालावधीत आणखी कार्यकर्ते तिथे जमा झाले आणि तिथे झालेला सगळ्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर बसून धरणे दिले की तुम्ही ताबडतोब आमची आमचं आम्ही जी फिर्याद दिलेली आहे ती तुम्ही नोंद करून घ्या आणि आरोपींशिवाय कारवाई करा पोलिसांनी तरीही केलं नाही आणि तिथला जमाव बघितल्यावर आम्ही जे फिर्याद देण्यासाठी गेलो होतो त्यांच्यावरच त्यांनी गुन्हे नोंद करून घेतले त्याच्या आदल्या दिवशी आम्ही त्याच्यावर फिर्याद नोंद केली होती परंतु त्याच्यावर काही कारवाई केली गेली नव्हती अशा प्रकारची घटना घडली होती तुमच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले आता माझ्यावर तीनशे त्रेपन्न तीनशे बावीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस ही कर्म लावण्यात आली पण त्यावेळी मी पूर्ण स्टेशन मध्ये सामाजिक सलोखा भंग करण्याची जी कलम आहे ती माझ्यावर लावण्यात आली तुम्ही खर तर त्या सामाजिक सलोखा भंग करणाऱ्या स्टेटस विरोधात तक्रार करायला गेला होता आणि तुमच्यावरच उलटी कलम लावली कर्म लावण्यात आली पोलिसांनी किती एक आपण म्हणतो ना त्याला बायस भूमिका म्हणतो आपण एकांगी एक प्रकारे एकतर्फी भूमिका घेऊन जे काही केलेलं आहे आणि त्यात जी हे स्टेटस ठेवणारे जे होते ते सगळे अल्पवयीन होते असा एक तो एक बागुल उभा केला होता पण अल्पवयीन लोक मुलांना अठरा वर्ष पूर्ण सिम कार्ड मिळत नाही मग हे मोबाईल वापरणं आणि स्टेटस ठेवणं हे कसं काय शक्य झालं होतं अतिशय बरोब मुद्दा आहे पोलिसांनी कायमच आम्हाला सांगताना असं दर्शवलं की ती अल्पवयीन मुली मुलं होती पण प्रत्यक्षात त्यांना तसे सिम कार्ड मिळतच नाहीत आम्ही त्यांना विनंतीही केली होती की जे सिम कार्ड ज्यांच्या नावावर रजिस्टर केलं आहे त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा कदाचित त्यांच्या सांगण्यावरनं मुलांनी केलं असेल पण पोलिसांनी याच्यावर काही कारवाई केली आज आजपर्यंत त्या ज्या एफ आय आर आम्ही नोंद केलेल्या आहेत त्या अजूनही अल्पवयीन मुलं म्हणूनच त्यांनी कारवाई केलेली आहे आणि त्याच्या पलीकडे आपण काही केलेलं आहे ज्याच्या नावावरती ते सिम कार्ड आहे त्याच्यावर अजूनही अजूनही कारवाईशी नाही आहे पण ही जी तेव्हा हा जो आपला हिंदुत्ववाद्यांचा जो काही हिंदू धर्माभिमानी जे काही तरुण कार्यकर्ते जमा झाले होते त्यांच्यावर कुठून तरी एक प्रकारे अटॅक झाला दगडफेक झाली असं काहीतरी ऐकण्यात आलं होतं काही व्हिडिओ आले व्हायरल त्या दिवशी रात्री जेव्हा पोलिस काही काय कारवाई करत नाही असं कळल्यानंतर सगळ्या संघटनेच्या प्रतिनिधींनी असा निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी आपण कोल्हापूर बंद करायचा आणि पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा की हे कारवाई लवकर करावी दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भरपूर हजारोच्या संख्येत हिंदू समाज एकत्रित झाला आणि त्यांनी परत तिथून आंदोलन करत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन समोर आले आणि परत त्यांना तीच विनंती केली की काल आपले देण्यासाठी दा, जे आलेले होते कार्यकर्ते त्यांच्यावर आपण गंभीर कलमे दा दाखल केले ते नॉन अवेलेबल आहेत सगळे ऍक्च्युली ते तुम्ही परत घ्यावे आणि जे खरोखर आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी पोलिसांनी वचन दिले की मागे घेतो पण तसं काय त्यांनी त्यावेळी काय केलं नाही आणि तो जमाव आणखी तिथं भडकत गेला हळूहळू तो जमाव त्याच ठिकाणी गेला जिथं त्या आरोपीचं घर होतं ज्यावेळी त्या आरोपीच्या घरासमोर जाऊन जमाव घोषणा देत होता त्यावेळी वरून काही लोकांनी दगडफेक केली दगडफेक केली एवढ्यावर थांबलं नाही तर महिलांनी तिथे त्यांना तलवारी काढून दाखवल्या आणि अशा प्रकारे हिंदू समाजाला ते पण कोल्हापुरातल्या चिथावणी देणं हे आपल्या कोल्हापुरात चालत नाही त्याच्यामुळे जमाव तिथे भडकला आणि त्यांनी तिथून दगडफेक चालू केली त्यांनी फक्त रिॲक्शन म्हणून तिला दिली अकबर मोहल्ला नावाच्या ठिकाणामध्ये इमारतीमधून आणि मशिदीमधून पेट्रोल बॉम्ब बॉम्ब दगड विटा तसेच बाटल्या पण फेकण्यात आता माझा इथं प्रश्न आहे की हे एवढं सुनियोजित पद्धतीने तिथं कोणी आणून सगळं ठेवलं होतं ह्याच्या मागे कोणत्या संघटना काम करतात पी एफ आय सारखे आतंकवादी संघटने कोल्हापुरात कार्यकर्ते त्यांचे काही कार्यकर्ते पण आतंकवादी पण पकडले गेलेले आहेत तसे काही आतंकवादी संघटन ह्याच्या पाठीमागं काम करते काय तसेच प्रत्येक सणाच्या अगोदर असे आक्षेपारे स्टेटस अल्पवयीन मुलांच्या नावावर लावले जातात बकरीच्या अगोदर तशीच घटना घडली होती की ज्यावेळी एका गायीची हत्या कराल तर गायीच्या केसा तुम्हाला आशीर्वाद मिळतील अल्लाचे आशीर्वाद मिळतील अशा प्रकारचं स्टेटस ठेवलं गेलेलं होतं ह्याच्या मग कोणतं षडयंत्र आहे का ह्याची कसून चौकशी केली पाहिजे आता पोलिसांचा तपास कसा झालेला आहे किंवा हा हा मेसेज कोणी टाकला आहे अल्पवयीन म्हणून टाकला ना ठीक आहे अल्पवयीन झाला तिथंच तो तो विषय सगळा मिटत जातो पण ह्याच्या मागे एक मोठं षडयंत्र आहे आणि पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली पाहिजे असं माझं मत आहे हे कसं आहे आहे का हे यांची एक मोड सॉपरेंडी आहे हा जो सेल इस्लामिक स्लीपरसेल काम करतोय शहरा शहरांमध्ये कोल्हापुरात तो जास्त ऍक्टिव्ह आहे असं मला वाटतं आता त्यांनी जे काही करायचं होतं त्यांनी जे ठरवलं होतं ते कोल्हापुरात करून ते मोकळे झाले होते आपले लोक भडकले आपण ऍक्शनला रिएक्शन दिली पुढे काय झालं पोलिसांनी त्यानंतरही म्हणजे राजकीय दबाव हिंदूंच्या बाजूने कधीच राजकीय दबाव गट उभा राहत नाही आपण आजवर बघत आलोय तसा तो यावेळेसही नव्हता त्यांच्या बाजूने मात्र तो असतोच मग पोलिसांनी यापुढे काही केलं का जाऊन कुणावर कारवाई झाली दंगल झाल्यानंतर पुढच्या काही दिवसातच अनेक लोकांच्या गुन्हे दाखल झाले आतापर्यंत माझ्या माहितीनुसार त्र्याण्णव हिंदू कार्यकर्त्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये फक्त हिंदू कार्यकर्तेच आहेत आमच्याकडे असा सबळ पुरावा आहे ज्याच्यामध्ये अकबर मोल्यातून मुस्लिम समुदायाने दगडफेक केलेली आहे परंतु त्यांच्या एकाही व्यक्तीवर गुन्हा नोंद झालेला नाही एवढंच काय की ज्यावेळी ती दगडफेक अकबर मोल्यामधून होत होती त्यावेळी पोलीस स्टाफचे काही अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांनीही कोणी सांगितलं नाही की बाबा इथून इथून दगडफेक झाली ते आहे त्यामुळे त्यांच्या कुणावरही गुन्हे झालेले नाहीत एक महिना जवळ जो, जो उलटून गेलेला आहे तेव्हा आम्हाला जाऊन ते पुरावे परत घेऊन जावे लागले पोलीस प्रशासनाकडे आणि त्यांना सांगावं लागलं ला की हे तिकडूनही दगडफेक झालेले आहे आणि त्यांच्यावर आपण कारवाई करावी आणि ऍसिड बॉम्ब पेट्रोल बॉम्ब यासारख्या घातक वस्तू आल्या कुठून आणि कोणी वापरल्या याचाही त्याच्यामध्ये उल्लेख व्हावा असं मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे जून महिन्याच्या सात तारखेला हे सगळं घडलं कोल्हापुरात आणि तो उद्रेक एक दीड दिवस दोन दिवस त्याचे आपल्याला साध प्रतिसाद येत होते नंतर पोलिसांनी सारवासारव केली काही लोकांना प्रतिबंधात्मक अटका झाल्या पण त्या बहुतांश हिंदू धर्मातल्याच कार्यकर्त्यांच्या होत्या आणि मला वाटतं पुढे आठवडाभरात कोल्हापूर शांत झालं जनजीवन सामान्य आणि पूर्वपदावर आलं होतं तसं असताना काही वृत्तपत्रांमधून हे कोल्हापूर पूर्वगाम्यांच होतं आणि ते पूर्वगाम्यांच असेल अशा काही आशयाचे लेख छापून ले, आले काही बातम्या आल्या आणि सातत्यानं एका रॅलीची चर्चा होत होती मला वाटतं ती रॅली तातडीनं काढली गेली असती जेव्हा कोल्हापूर धुमसत होतं त्याच वेळेला काढली गेली असती तर ते त्या रॅलीचा काहीतरी फायदा झाला असता कोल्हापूर कोल्हापूर शांत करण्यात त्याचा वापर झाला असं आपण म्हणू शकलो पण झालं असं की कोल्हापूर त्याच्या पद्धतीनं शांत झालं ती दंगल शमली आणि मध्यंतरीचा जो काळ होता तो सात आठ दिवसाचा काळ निघून गेला आणि त्यानंतर आवश्यकता नसताना असं मी मुद्दा म्हणतोय आवश्यकता नसताना एक राजकीय स्वरूपाची रॅली काढली गेली त्याची तयारी मला वाटतं पंधरा दिवस या राजकारणी केली आणि त्यातून त्यांचा एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा हो, तो एक प्रयत्न केला गेला त्या रॅलीबद्दल मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायचं रॅली काढली कोणी कशासाठी आणि त्या रॅलीचं स्वरूप कसं होतं आणि त्या रॅलीला खरोखर प्रतिसाद दिला गाव कोल्हापूरकरांनी निश्चित तुम्ही आता जर प्रश्न विचारला आहे बोलला तर सात तारखेला दंगल घडली सात तारखेच्या राज्याभिषेकाच्या स्टेटसवरून हो। सात तारखेनंतर पंचवीस तारखेला ही सद्भावना यात्रा काढली त्यांनी म्हणजे काही तथाकथित पुरोगामी लोकांनी शाहू महाराजांच्या ही महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि अशा याच्यात कोल्हापूर शहरामध्ये शाहूंची नगरी आहे आणि इथं अशा प्रत्येकाचा जातीवाद चांगला नाही आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की ही रॅलीचं नियोजन केलं सद्भावना यात्रेचं मुळात सात तारखेनंतर पंचवीस तारखेपर्यंत जो काय तुम्ही काळ बघितला तर जवळपास सोळा सतरा दिवसांचा काळ आहे इतका काळ कशासाठी त्यांना जर एखादी सुद्धा एखाद्या समाजाच्या दुःखावरती फुंकरच घालायची होती तर एक दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर दोन्ही समाजांना जरी घेऊन घेतला असता आणि शांत एखादी मिटिंग घेतली असती चाललं असतं पण हा पंधरा दिवसांचा काळ कुठंतरी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठेतरी एक वोट बँक आपली जी आपल्या हातून निष्ठून जायला लागली आहे त्या वोट बँकेसाठी कुठंतरी एक पार्श्वभूमी उत्पन्न केली आणि पंधरा दिवसानंतर त्यांनी हे केलं एकशे टक्का ही जी काय त्यांनी यात्रा काढली यात्रेला पूर्णपणे त्या राजकीयच गंध होता कुठंतरी आपली वोट बँक पुन्हा चांगल्या पत्तीची ठेवावी यासाठी एका समाजाची भावना आपल्या बाजून चांगली असावी हे करण्यासाठी त्यांनी केलं पण तो ते त्यांना लक लाभाय सोडून द्या पण मला वाटतं की अशा पत्तीचं हे करणं चुकीचं होतं कारण काय की त्यावेळेला डीवाय एस पी आदरणीय आपले डीवाय एस पी आहेत कोल्हापूर शहराचे यांनी सुद्धा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांची सुद्धा एक बैठक बोलली होती डीवाय एस पी काढल्यात आणि त्यांनी आम्हाला सुद्धा हे सांगितलं होतं की अशा पती सद्भवन यात्रा आहे तुम्ही याबद्दल तुमच्या पतीच तुमचं काय मत आहे किंवा काय तर आम्ही काय सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या काढत काढतायत काढू देत आम्हाला तर असं वाटतंय की तुम्ही ज्या यात्रा काढल्या आहेत यात्रेला तुम्ही त्यांना सांगा की आता यात्रा काढण्याची गरज नाही आहे कारण कोल्हापूर शहराचं वातावरण शांत झालेलं आहे सगळे लोक विसरलेले आहेत आपापल्या हे बघा रोजचा प्रत्येकाचं जे काही का राड गाडगा आहे ते प्रत्येकाला चालवावं लागते प्रत्येकजण ला आपल्या आज लाईफ एवढं फास्ट आहे कौन था की कोण कोणासाठी थांबत नाही आणि कोल्हापूर विसरून गेलं दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर कोल्हापूर विसरून गेलं नंतर जे पोलिसी कारवाई असेल किंवा काय ते, ते चालू होतं पण जनजीवन जे आहे ते सुरळीत चालू झालं आणि अशा काळात तुम्ही ह्या लोकांना परवानगी देऊ नका आणि अशा पद्धतीची काढण्याची गरज नाही आहे असं आम्ही त्यांना डिव्हिजनला कळवलं होतं मग काय त्यांनी त्यांच्या पत्तीनं ठरवून ती यात्रा काढली पण मला जर असं वाटतं की ही यात्रा म्हणजे त्यांना त्यांचा राजकीय जो काय अजेंडा आहे तो राबवायचा होता त्यामुळे त्यांनी ती काढली ज्या आरती शिवछत्रपतींच्या प्रेमाखातीर सहा जूनला हा स्टेटसच्या विषयावरनं जी सात जूनला जी लोकं एकत्र झाली ती साधारण मला वाटतं पाच ते दहा हजारच्या आसपास संख्या असेल त्यापेक्षा जास्त असतील ही उत्स्फूर्त आणली होती त्यांना कोणी बोलवलं नव्हतं त्यांना कोणी निमंत्रण दिलं नव्हतं सांगितलं नव्हतं की या म्हणून ही उत्स्फूर्त आली होती पण पंधरा दिवस जर संख्या बघितली त्या सद्भावना यात्रेला तर पंधरा दिवसांचा वेळ घेऊन भरमसाट पैसे खर्च करून राजकीय नेतृत्व व्यासपीठावरती बसवून त्यांनी ती यात्रा घेतली पण किमान दोन ते अडीच हजारच्या आसपास संख्या असायचं मला वाटते त्यामुळं कोल्हापूरला सुद्धा समजले की आपल्या समाजाच्या देशाच्या हिताचा कुठला विचार आहे आणि काय आहे आणि आपण त्या विचाराला कितपत महत्त्व द्यायचं की ते आपल्या कोल्हापूरच्या जनतेला चांगलं कळालं आणि इथून पुढं कोल्हापूर त्या पत्तीनंच सगळ्यांना ट्रीटमेंट दिलं असं मला वाटतं कोल्हापुरातला हिंदू ज्या पद्धतीने जागा झाला तसाच हिंदू या राज्यातल्या सगळ्या भागांमधला जो हिंदू आहे तो जागा व्हावा देश देशभरातला हिंदू जागा व्हावा असंच आपल्याला वाटतं तर जे सामान्य हिंदू आहेत आणि हिंदू हितासाठी ज्यांच्या मनात तळमळ आहे त्यांच्या डोक्यात हाच विचार असतो पण कोल्हापूरच्या जनतेनं हिंदू युवकांनी आणि हिंदू धर्मभिमानी जे तरुण आहेत त्यांनी एक प्रकारचा एक पॅटर्न जो क्रिएट केला त्याला आपण सातत्यानं कोल्हापूर पॅटर्न म्हणतो त्यामुळे एक प्रकारचा दबदबा निर्माण झालाय असं वाटतं तुम्हाला असं काहीतरी एक दबाव गट निर्माण झालाय जो तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा कुठल्या निश्चित काय झालंय की सध्या युवकांच्या मध्ये देशाविषयी धर्माविषयी राष्ट्रभक्ती धर्मभक्ती ही जागृत झालेली आहे आता मुळात असं काही मध्ये एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता की प्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांची बैठका झाल्या होत्या आणि त्यामध्ये अशा पद्धतीची चर्चा झाली होती आणि ती घडलं होतं पण सगळ्यांना माहिती आहे की आदल्या दिवशी ही बैठक झाली होती आदल्या दिवशी मिटिंगमध्ये ठरलं होतं की उद्या कोल्हापूर बंद करायचं पण या दंगलीला किंवा मी आम्ही त्याला दंगल म्हणतच नाही ती काय ॲक्शनला रिॲक्शन होती तर ती लोकं दंगल त्याला शब्द देतात पण मी एक म्हणतो की ती ॲक्शनने एक रिॲक्शन होती पण मुळात विषय कसा आहे की प्रतिष्ठानच्या अंतर्गत जे काय आता कार्यक्रम असतात वर्षभर ज्या बैठका होतात की लोकं असं म्हणतात की त्या बैठका घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी ती दंगल घडली पण असा काही घडलेलं नाही वर्षभर प्रतिष्ठानच्या अंतर्गत म्हणजे बैठका घेतल्या जाते की देव देश धर्माच्या कार्यात युवक यावे युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावे हो यासाठी ह्या बैठका वेगवेगळ्या पत्तीनं घेतल्या जातात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक महिन्याला पंधरावड्याला बैठक होती साधारण आम्ही आज आमोशा आहे अमावश्या पौर्णिमा या दोन्ही वेळेला हिंदू समाजानं सगळे जातीवाद जातपात विसरून एका झेंड्याखाली एकत्र यावं म्हणून आम्ही धर्मवीर वंदना शिववंदना हे उपक्रम सुद्धा घेतोय आणि अशाच पत्तीचे बैठका किंवा ह्या त्या सुरू असतात सगळ्या याच्यामध्ये कोल्हापूर शहराचं आता वातावरण आपण म्हणतो शांत झालंय सगळे गुन्हा आपापले व्यवसाय ते त्याचे सगळे चालू आहे प्रत्येकाचं चा। पण अशा घटना ज्या काय घडत असतात की तुम्हाला या घडलेल्या घटनांचा ॲक्शनला रिॲक्शन कशी असती याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की उदाहरणार्थ एक सिंह आहे आपल्या गोवीमध्ये तो गुन्ह्या गोविंदाने गुण आपल्या आपल्या गोळीमध्ये राहतोय तर समाजकंटक म्हणा किंवा एखाद्याचा म्हणजे असतो अंगामध्ये केला की डीवचण्याचा तर एखादा प्राणी आला आणि त्या प्राण्याचं एखादा प्राणी ससा असेल मी म्हणतो उंदीर असेल पहिला उंदीर आला आणि त्या सिंहाला डिवचून गेला त्या घोहीमध्ये येऊन आणि उंदराला काय वाटलं की बाबा सिंहानं मला काहीच केलं नाही त्यामुळे उंदीर निवांत बाहेर आला दुसऱ्या वेळेला ससा आला सस्यानं देखील हा प्रयोग केला तिसऱ्या वेळेला लांडगा आला लांडग्यानं सुद्धा हा प्रयोग केला तीन वेळा झालं तीन वेळा प्राणी येऊन गेले पण सिंहानं कुठल्याही पत्तीचा हुंकार दिला नाही सिंहानं दुर्लक्ष केलं पूर्णपणे पण या तीन गोष्टी ज्या घडल्या तीन प्राणी येऊन गेले सिंह याचं ऑब्झर्वेशन करत होता की ही मला मुद्दाम त्रास देण्याचा उकसवण्याचा प्रयत्न करत आहे चौथ्या वेळेला एक डुक्कर आलं आणि त्या डुकरानं त्या सिंहाची छेड काढण्याचा प्रयत्न केला कारण तिघा जणांनी फक्त जवळ आल्यानंतर काय केलं नाही मला छेड काढल्यानंतर काय होते का हे बघण्यासाठी डुकरानं त्या सिंहाची समजा छेड काढली आणि त्याच वेळेला सिंहानं काय केलं की तीन प्राण्यांचा जो काही त्रास होता तो चौथ्या प्राण्यांवरती काढला आणि त्या डुकराचा कोतळा काढला मला यातनं हेच सांगायचं आहे की घटना घडत असतात घडत असतात समाजातले युवक हे सगळं बघत असतात शांतपणे त्या प्रत्येक गोष्टीला सामाजिक स्पर्धेत गेले असते पण अशी एक वेळ येते की त्या डुकराचा कोतळा काढल्याशिवाय समाजामध्ये शांतता प्रस्थापित होत नाही आणि ती शांतता अशा पत्तीने प्रस्थापित होत राहणार त्यामुळं प्राण्यांनी कुठल्या कशा पद्धतीने वागणूक द्यायची हे त्या प्राण्यांना ठरवायचंय त्यांनी ठरवायचं तर मित्र या गोष्टीतून म्हणजे ही पंचतंत्रातली गोष्ट आहे वनराज सिंहाला दिवसाला गेलेले छोटे मोठे जे प्राणी होते त्यांना वनराज सिंहाने कधी आपली झापड मारली नाही म्हणून त्यांचा आत्मविश्वास एवढा दुनावला की मग उद्या कुठलाही एखादा प्राणी आयरा गैरा सोम्या गोम्या जाऊन वनराजाची छेड काढू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला होता त्या आत्मविश्वासाला फाजील आत्मविश्वास म्हणतात तोच फाजील आत्मविश्वास या एका जमातीत निर्माण झाला होता आणि तो तो कोल्हापुरात कसा धुळीला मिळाला ते आपण या आंदोलनाच्या माध्यमातून आहे तर मित्र शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रात एक प्रकारे हिंदूंना प्रतिगामी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो हे जे काही ही जी काही मंडळी ही नावं घेतात ना ती पूर्वगामी असतात नाही आणि आम्ही हिंदू हे प्रतिगामी असतो पण कधीही शाहू फुले आंबेडकरांनी असं सांगितलं नव्हतं की अन्याय सहन करा उलट हेच तिघे महापुरुष होते तीन महापुरुष होते की त्यांनी आम्हाला शिकवलं की अन्यायाविरुद्ध कसं लढायचं असत आणि त्यांचेच जे काही संस्कार आमच्यावर झाले त्या संस्काराची एक झलक कोल्हापुरात कोल्हापूर पॅटर्नने दाखवून दिलेली या सगळ्या आजच्या चर्चेचा आणि या गप्पांचा एकच उद्देश होता की हा जो काही कोल्हापूर पॅटर्न आहे ना जो हिंदूंमध्ये नव्याने जागृत झालाय तो नेमका कसा आहे ते मला तुमच्या पुढे मांडायचं होतं मित्रो मला वाटतं माझा उद्देश काही अंशी तरी सफल झाला असेल त्यामुळे तुर्तास मी इथेच सांगतो पुन्हा भेटू सोर आपली काळजी घ्या का आणि पाहत आकार डीची नाही धन्यवाद नमस्कार